ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 23। बलीचे बंधनातून सुटून सुतल लोकात जाणे। शुक म्हणाला, सनातन पुरुष भगवंत जेव्हा असे म्हणाले तेव्हा साधूंना आदरणीय अशा महानुभाव दैत्यराजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। प्रेमाच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला। हात जोडून गदगद वाणीने तो भगवंताला म्हणाला। बली म्हणाला, प्रभो, मी आपल्याला वंदन करण्याचा फक्त प्रयत्न केला, तेवढ्यानेही आपल्या चरणांना शरण आलेल्या भक्तांना जे फळ मिळते तेच फळ मला मिळाले। लोकपाल आणि देव यांच्यावर सुद्धा आपण जी कृपा कधी केली नाही ती माझ्यासारख्या नीच असुरावर केली। शुक म्हणाला, वरुणाच्या पाशातून मुक्त झालेल्या बलीने भगवान विष्णू ब्रह्मदेव व शंकरांना प्रणाम केला आणि प्रसन्न मनाने असुरांच्या सह तो सुतल लोकात गेला। अशा प्रकारे भगवंतांनी बळीकडून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन ते इंद्राला दिले। आदितीची इच्छा पूर्ण केली आणि स्वतः उपेंद्र बनून ते सर्व जगाचे पालन करू लागले। जेव्हा प्रल्हादांनी पाहिले की माझा वंशज नातू राजा बली बंधनातून सुटला आणि त्याला भगवंताचा कृपा प्रसाद प्राप्त झाला तेव्हा भक्तीने भारावून जाऊन त्याने भगवंताची स्तुती केली। प्रल्हाद म्हणाले, प्रभो, हा कृपा प्रसाद कधी ब्रह्मदेव लक्ष्मी आणि शंकरांना सुद्धा प्राप्त झाला नाही तर दुसऱ्यांची गोष्टच कशाला। अहो, विश्ववंद्य ब्रह्मदेवादी सुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करीत असतात तेच आपण आम्हा असुरांचे किल्लेदार झाला आहात। हे शरणागत वत्सल प्रभो, ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल आपल्या चरणकमलांचा मकरंद रस सेवन केल्यामुळे अनेक विभूती प्राप्त करतात। आम्ही तर जन्मताच दुर्जन आणि कुमार्गामी आहोत। असे असता आपल्यावर आपली अशी अनुग्रहपूर्ण दृष्टी कशी काय वळली? आपण अनिर्वचनीय योगमायेने खेळता खेळताच त्रिभुवनाची रचना केलीत। आपण सर्वज्ञ सर्वात्मा आणि समदर्श आहात, तरीसुद्धा आपल्या लीला मोठ्या विलक्षण आहेत। आपला स्वभाव कल्पवृक्षाप्रमाणे असून आपण भक्तांवर अत्यंत प्रेम करता, तरीही उपासना करणाऱ्यांच्या बाबतीत पक्षपाती आणि विनमुख असणाऱ्यांच्या बाबतीत निर्दय बनता। श्री भगवान म्हणाले, बाळ प्रल्हादा, तुझे कल्याण असो, आता तू सुतल लोकात जा, तिथे आपला नातू बलीबरोबर आनंदाने राहा आणि जाती बांधवांना सुखी कर। तिथे तू मला नेहमीच गदा हातात घेऊन उभा असलेला पाहशील। माझ्या दर्शनाच्या परमानंदात मग्न राहिल्या कारणाने तुझी सर्व कर्मबंधने नष्ट होतील। शुक म्हणाला, राजा, सर्व दैत्यसेनेचे स्वामी शुद्ध बुद्धी प्रल्हादाने ठीक असे म्हणून हात जोडून भगवंताची आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली। नंतर बलीसह त्यांनी आदिपुरुष भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांना प्रणाम केला आणि त्यांची अनुमती घेऊन ते सुतल लोकाकडे निघून गेले। परीक्षिता, त्यावेळी भगवान श्रीहरिनी ब्रह्मवादी ऋत्विजांच्या सभेत आपल्या शेजारी बसलेल्या शुक्राचार्यांना म्हटले, ब्रह्मन, आपला शिष्य यज्ञ करीत होता, त्यामध्ये जी त्रुटी राहिली असेल ती आपण पूर्ण करावी, कारण कर्म करण्यात जी उणीव राहते ती ब्रह्मज्ञाच्या कृपादृष्टीने दूर होते। शुक्राचार्य म्हणाले, भगवन, ज्याने आपली सर्व कर्मे समर्पित करून सर्व प्रकारे कर्माधिपती यज्ञेश्वर यज्ञपुरुष अशा आपली पूजा केली आहे, त्याच्या कर्मामध्ये कमतरता कशी राहील? कारण मंत्राचे अनुष्ठान पद्धतीचे देश काल पात्र आणि वस्तूविषयीचे सर्व दोष आपल्या नामसंकीर्तनाने दूर होतात। तथापि अनंता, आपणच जर म्हणत असाल तर मी आपल्या आज्ञेचे अवश्य पालन करीन, कारण आपल्या आज्ञेचे पालन करण्यातच मनुष्याचे परम कल्याण आहे। शुक म्हणाला, शुक्राचार्यांनी भगवान श्रीहरीच्या आज्ञेचा स्वीकार करून अन्य ब्रह्मर्षीसह बलीचा यज्ञ पूर्ण केला। परीक्षिता, अशा प्रकारे वामन भगवंतांनी बलीकडून पृथ्वीची भिक्षा मागून आपला मोठा भाऊ असणाऱ्या इंद्राला शत्रूंनी हिरावून घेतलेले स्वर्गाचे राज्य दिले। यानंतर प्रजापतीचे स्वामी ब्रह्मदेवानी देवर्षी पितर मनू दक्ष भृगू अंगिरा सनतकुमार आणि शंकर यांच्यासह कश्यप आणि आदिती यांच्या प्रसन्नतेसाठी तसेच सर्व प्राण्यांचा अभ्युदय व्हावा म्हणून सर्व लोक आणि लोकपालांच्या स्वामीपदावर वामन भगवंतांना अभिषेक केला। परीक्षिता, वेद सर्व देवता धर्म यश लक्ष्मी मंगल व्रत स्वर्ग आणि मोक्ष या सर्वांचे रक्षक म्हणून सर्वांच्या परम कल्याणासाठी त्यांनी भगवान वामनांना उपेंद्राचे स्थान दिले। त्यावेळी सर्व प्राण्यांना अत्यंत आनंद झाला। यानंतर देवराज इंद्राने ब्रह्मदेवाच्या संमतीने लोकपालासह वामनाला सर्वाच्या पुढे विमानात बसवले आणि त्याला आपल्याबरोबर स्वर्गात नेले। इंद्राला एकतर त्रिभुवनाचे राज्य मिळाले आणि शिवाय उपेंद्राच्या शौर्याची जोड मिळाली। सर्वश्रेष्ठ ऐश्वर लक्ष्मी त्याची सेवा करू लागली, यामुळे निर्भय होऊन तो आनंदित झाला। ब्रह्मदेव शंकर सनतकुमार भृगू इत्यादी मुनी पितर सर्व चराचर सिद्ध आणि विमानातील देवगण भगवंताच्या या परम अद्भुत व अत्यंत महान कर्माचे गायन करीत
आपापल्या लोकी गेली आणि सर्वांनी अदितीची प्रशंसा केली। परीक्षिता, मी तुला भगवंताची ही सर्व लीला ऐकवली। ही ऐकणाऱ्याची सर्व पापे नष्ट होतात। भगवंताच्या लीला अनंत आहेत, त्यांचा महिमा अपार आहे। जो मनुष्य त्यांचा अंत जाणू इच्छितो तो जणू काही पृथ्वीवरील परमाणूंची संख्या मोजू इच्छितो। भगवंताच्या संबंधी मंत्रदृष्ट्या महर्षी वशिष्ठांनी वेदामध्ये म्हटले आहे की जो भगवंताच्या महिम्याचा अंत जाणू शकेल असा पुरुष कधी झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही। अद्भुत लीला करणाऱ्या देवाधिदेव वामनाच्या अवतार चरित्राचे जो श्रवण करतो त्याला परमगती प्राप्त होते। देवयज्ञ, पितृयज्ञ आणि मनुष्ययज्ञ अशा कोणत्याही कर्माचे अनुष्ठान करतेवेळी जिथे जिथे भगवंताच्या या लीलेचे कीर्तन होते ते कर्म सफल होते। या ठिकाणी 23वा अध्याय समाप्त झाला। भगवान श्री कृष्णार्पण वस्तू।